फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहे सोनाटीची जत्रा बघण्यासाठी. तर मेहकरपासून 10 किलोमीटर अंतरावर सोनाटी गाव आहे. तिथं आज तिथे जत्रा दाखवणार आहे. तर चला, इथे खंडोबाचं मंदिर मिळते ते दाखवतो आणि बाकीची जत्राही बघूया. चला तर फ्रेंड्स, आता आपण दर्शन घ्यायला चाललेलो आहे. माझा मित्र आणि मी शिवरेड्डी शिवरेड्डी नाही आहे. तर बघा, खंडोबाचं खूप मोठं मंदिर आहे इथे सोनाटीला. आता मी तुम्हाला ते मंदिर दाखवणार. खूप प्रसिद्ध आहे इथे जत्रा भरती दरवर्षी. जत्रा खूप छान असते. बघा किती मोठे दुकानं लागलेले आहेत इथं. काही काही भेटते. आता आपण नाही का जाताना नाश्ता गिश्ता करू, मस्त भजेगीचे खाऊ आणि भाऊच्या थोडेसे लोक आहे काय काय. तर चला, मी तुम्हाला मंदिर दाखवतोय. तुम्हाला दिसते माझ्या पाठीमागे, बघा किती छान मंदिर आहे. तर फ्रेंड्स, सोनाटी हे गाव मेहकरमध्ये आहे, मेहकर तालुक्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आणि खूपच छान मंदिर आहे इथे. खूप पुरातन आहे. इथे भाविक येतात दरवर्षी. बघा, तर आपण चप्पल स्टँड आहे इथे. तर बघा, मंदिर प्राचीन मंदिर आहे हे. खूप आणि खूप छान मंदिर आहे. बघा सगळीकडं हळदच दिसेल तुम्हाला इथे, कारण की खंडोबाचं संस्थान आहे. बघा, इथे पहिलेच एंट्री करताना इथे कासव लागतात, कासव महाराज. तर कासव महाराजाचे दर्शन घ्यायचे. आणि बघा, हे मंदिर आहे, खूपच छान मंदिर आहे. बघा, आपण मंदिरात आलेलो आहे आणि खूप छान मंदिर आहे. सगळं पिवळं पिवळं दिसायला लागलं, कारण की हे मंदिर जे खंडोबाचं आहे. बघा फ्रेंड्स, आज तुम्हाला मी सोनाटी जत्रेत घेऊन आलेलो आहे. तर ही जी जत्रा आहे मेहकर तालुक्यामध्ये, सोनाटी गाव आहे छोटंसं. तिथे खंडोबा महाराजांचं मंदिर आहे, खंडोबाचं. तिथे जत्रा भरती. तर बघा, चला आता आपण आतमध्ये जाणार आहे, देवाचे दर्शन घेऊया. तर फ्रेंड्स, आता आपण भंडारा लावणार आहे. ए अजय, मेरे को लगा ना असं कसं लावला त्याला, ते असं लावला असतो भंडारा. तर फ्रेंड्स, बघा भंडारा आपण लावलेला आहे. तर आता मंदिर तुम्हाला देवाचं दर्शन करून राहिलो. तर चला, मूर्ती दाखवतो मी तुम्हाला. खूप छान मूर्ती आहे, छोटीशी. खूप प्रसिद्ध आहे सोनाटीमध्ये, दरवर्षी जत्रा भरते येथे. जागृत देवस्थान आहे सोनाटीमध्ये. हाय शिवा, माझा मित्र आहे शिवा. नमस्कार मित्रांनो. याचंही चॅनल आहे, पण तो काही काम करत नाही. त्याला शिवारे व्हिडिओ बनवायचं राहतो. तर बघा, असं आहे, एक वेळेस मेहकरून जाताना जेजुरीला नक्की भेट द्यायची. जेजुरी झालं मला. एक वेळेस आले तर सोनाटीला खंडोबाचं मंदिर आहे इथे, बघू शकता तुम्ही. रस्त्यातच आहे ते, तुम्हाला दिसेल. तर तिथं आल्याशिवाय तुम्ही राहू नका, कारण की खूप जागृत देवस्थान आहे. एक वेळेस इथे अवश्य या तुम्ही. खूप छान मंदिर आहे. तर आपण आता इथला परिसर बघणार आहे मित्रांनो. खूप छान परिसर आहे. मूर्त्या वगैरे बघणार, मूर्त्या वगैरे बघूया. बघा, राजांच्या मूर्त्या आहेत इथे. हा विचारूया आपण थोडा. बघा किती छान 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 मूर्त्या आहेत इथे. कितीला आहे मूर्ती? 100 रुपयाची का? आणि ती मोठी? 150. तर फ्रेंड्स, ही मोठी मूर्ती जी आहे राजांची, ती 150ची आहे. आणि ही 100ची आहे छोटी. आपल्याला काही घ्यायचं नाही आहे सध्या. तर बघा, असं छोटंसं बाजार भरते इथे, फोटो वगैरे काढतात. आणि हे मंदिर आहे. बोल बोल, माहीत नाही का तुम्हाला? तर फ्रेंड्स, बघा आपण सोनाटीत आता आलेलो आहे आणि माझे मित्र भेटलेले जुने. तर ते फोटोग्राफर आहे. तर सोनाटीमध्ये त्यांचा छोटासा एक व्यवसाय आहे फोटोग्राफीचा. तर बघू शकता असे फोटो काढतायत लोक जत्रेत आल्यानंतर. फोटो काढायला अजिबात उत्सुक नका तुम्ही. तसे आजकाल सगळ्यांकडेच मोबाईल असतात. दादा, इथला परिसर आपण बघितलेला आहे. दादा, आपण तिकडे जाणार आहे.
तिकडले दुकानं वगैरे बघू आणि जाऊया तिकडे. ठीक आहे. तर फ्रेंड्स चला आता इथला परिसर आपण बघितलेला आहे, आता तिकडलं जाऊया, तिकडे बघूया दुकानं वगैरे, छोटे छोटे दुकानं तेही बघूया. चल तर फ्रेंड्स आपण एखादी जेजुरीलाही जाणार आहे, तर जेजुरीला जायचं आहे आपल्याला एक दिवशी, पण टाईम भेटला तेव्हा जाऊ. सध्या आपल्या मेहकरपासून जवळ 10 किलोमीटर अंतर सोनाटी गाव आहे, तिथे ही जत्रा भरलेली आहे. आज आपण इथे आलेलो आहे, तर खूप छान परिसर आहे, छोटंसं मंदिर आहे, देवाचं छोटंसं मंदिर आहे इथे, तर आपण दर्शन घेतलेच आलो. तुम्हाला मी मंदिरही दाखवलं आणि इथला बाजार वगैरे, इथे यात्रा भरते तेव्हा हा बाजार असतो इथे, तर तुम्हाला हा बाजार मी दाखवणार आहे आता. चला बघूया. तर फ्रेंड्स बघा, असे छोटे छोटे दुकाने लागतात इथे यात्रेमध्ये. पहा किती सुंदर फुटाने आहेत. कसे एकता मामा आहे तुम्ही? 30 रुपये पाव फक्त. तर फ्रेंड्स बघा, एकदम ताजे ताजे बनवलेले फुटाणे आहे, ताजे एकदम लगे. आता बघा आपल्या समोर बनवत आहेत मामा. तर बघा आता हे फुटाणे आपण बघूया कसे बनतात. बघा आता ते फुटायला चालू होणार मामा. हे रेती कोणती असती? रेती पूर्णाची आहे ना. तर फ्रेंड्स तुम्हाला फुटाणे घरी बनवायचे असतील तर पूर्णाची रेती लागेल, पण ते आपल्याला जमत नाही घरी. बघा बनले ती, जी त्यातली रेती आहे ती खाली राहील, त्या चांगलीतून खाली पडून जाईल आणि फुटाणे फुटाणे बाजूला. तर फ्रेंड्स मला उपास होता, मला माहीत नव्हतं, आणि मग फुटाणे बनवला दाखवले मी तुम्हाला, ते 2-4 फुटाणे जरा तोंडातच टाकून दिले, खाल्ले मी ते. आता उपास वाटला माझा, पाप भेटणार मला आता शनिदेवाचा. शनिवार धरेल होता राव मी आज, मला माहीत होऊन मी राहणार नाही राहिलं काय असं होतं बघा. तर फ्रेंड्स आता आपण पिक्चर टाक्या बघूया, थोड्या पिक्चर कुठले कुठले लागलेले बघू. बघा मराठी पिक्चर लागलेले आहे तिकडे तिकडे, फुल कॉमेडी पिक्चर. माय माऊली नाव दिसतंय ना, माय माऊली. अरे काय बोलतो, हाऊसफुल बोर आला लागलेला आहे इकडं बाला. हाऊसफुल बाजारात ऐकू ही नाही राहिलं बरोबर. तर ब्रेक डान्स आहे फ्रेंड्स, इथं ब्रेक डान्स का करू तुम्हाला. चला पूर्ण एक तर रेट यांचे फिक्स केलेले असतात, म्हणजे जे रेट सांगितले ते फिक्स राहत. बघा इथे बॅगीचं दुकान लागलेलं आहे, लागलेलं बघा. खेळणी आहेत लहान लहान मुलांची, कितने काय म्हणजे. बघा हे 60 रुपयाचं आहे ट्रक, ह्या ज्यात इंजिन बसवायचं, बाकी अजून तुम्हाला सगळे 60-60 रुपयाला कुठलंही घ्या 60 रुपयाला. आपल्या इकडे शहरात जर गेलं ना तर हे खूप महाग भेटते. बघा टेडी बिअर वगैरे खूप छान छान टेडी बिअर आहे. बघा किती छान टेडी बिअर आहे, छोटस आहे लहान मुलांसाठी. 10 रुपयाला काही घ्या, 20 रुपयाला बी काही घेऊ शकते, म्हणजे ज्या दुकानात जे आहे ते 10-20 रुपये ते भेटून जाईल तुम्हाला. आणि परत बघा किती मोठं दुकान आहे, पर्स आहे इथे खूप सारे. हे बघा ऍपल आहे का नाही ओरिजिनल टाईप, पण अफसोस केला खाऊ नाही शकत आपण. तुम्हाला जे पाहिजे ते जत्रेत भेटून जाईल आणि ते मी एकाच ठिकाणी विचारू पाहिजे. छान आहे राव, जत्रेत येत जा, तरी पहिल्यासारखं जत्रा नाही बोलवायला. आता मिळेल इकडे आले तर काय प्राईस आहे याची? तर हे 60 रुपयाला आहे मित्रांनो. तर बघा हे जर तुम्ही दुकानात घ्यायला गेले त्याची 150-200 तुम्हाला तर माहीत असते, शहरामध्ये किंमत खूप जास्त असते.
तर जत्रेमध्ये आपल्याला खूप कमी किमतीत भेटून जाईल. तर अशा वस्तू घ्यायच्या असल्या तर मी रिकमेंड करेल की तुम्ही जत्रेतच घेत जा, खूप स्वस्त भेटतं. तर फ्रेंड्स, आज आपण